दुर्ग रोहिडा हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून त्यावर छत्रपती श्री शिवरायांची व बाजीप्रभूंची पहिली भेट झाली. सह्याद्रीचं रौद्ररूप आणि सुंदरता आपल्याला गडावर बघायला मिळते. नमस्कार मित्रांनो, पीएम प्रोडक्शन प्रशांत मुळीक या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण सध्या सुरू असणाऱ्या या दिवाळी नंतरच्या पर्वामध्ये आपण विविध किल्ले वगैरे अशांना भेटी देत असतो. किल्ल्यांच्या प्रतिकृती जिथं साकारण्यात आलेल्या असतात तिथं आपण आवर्जून भेटी देतो व त्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींबद्दल माहिती घेणे, त्याचबरोबर त्या किल्ल्याचा इतिहास आपणा समोर आणणे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आजचा आपला सांगलीवाडीतील एक ऐतिहासिक रोहिडा किल्ला बघायला आपण आलेलो आहे. या किल्ल्याबद्दलची आपल्याला माहिती देण्यासाठी आमचे मित्र सध्या सांगली पोलीस दलात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असणारे सोमनाथ दादा पतंगे आपल्याला माहिती सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. तर किल्ल्याची माहिती संपूर्ण जाणून घेण्यापूर्वी आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी सोमनाथ पतंगे, शिव भारत चौक सांगली ट्रेकर्सच्या वतीने मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. या वर्षी आम्ही किल्ले रोहिडाची प्रतिकृती साकारली आहे. दुर्ग रोहिडा याबद्दल आपण जर माहिती घेतली असता आपला स्वतः महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेला हा किल्ले रोहिडा. रोहिडा गडावर छत्रपती श्री शिवरायांची व बाजीप्रभूंची पहिली भेट झाली. गडावर असलेले बांदल देशमुख यांच्याशी हातगाईची लढाई मध्ये कृष्णाजी बांदल यांच्या मृत्यूनंतर महाराजांनी बाजीप्रभू व बांदल सेनेला स्वराज्याचे महत्व, स्वराज्याचे कार्य समजावून सांगून स्वराज्याच्या कार्यामध्ये सामील करून घेतले. दुर्ग रोहिडा हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून भोर पासून 10 किलोमीटर असलेल्या बाजारवाडी गावाच्या पायथ्याला इथून असलेला दुर्ग रोहिडा हा गिरिदुर्ग प्रकारात येत असून गडावर असणारे रोहिडेश्वर मंदिर हे गडाची मुख्य मंदिर असून गडावर वर जाण्यासाठी 3 मार्ग आहेत. 3 दरवाजातून वर गेल्यानंतर वरती आपल्याला हातीचे शिल्प दिसत असून फारशी लिपीमध्ये तसेच देवनागरी लिपीमध्ये आपल्याला ह्या दरवाजा इथे आपला शिलालेख दिसतो. तसेच गडावर वेगवेगळ्या ठिकाणी हा शिरोली बुरुज असेल, त्यानंतर किल्लेदाराचा वाडा, सदर, हनुमान मंदिर आजही तिथे आपल्याला त्याचे अवशेष बघायला मिळतात. त्यातील हनुमान मंदिर हे तिथील दुर्ग सेवक टीमने अत्यंत चांगल्या प्रकारे जीर्णोद्धार करून पुन्हा आपल्यासारख्या शिवभक्तांना, दुर्गप्रेमींना बघण्यासाठी बांधलेले आहे. गड हा गड डोंगरी किल्ला असून वर जाण्यासाठी 1 तास एवढं अंतर लागतंय. गडावर पहिला दरवाजा लागतो तो गणेश दरवाजा, त्यानंतर दुसरा दरवाजा, नंतर महादरवाजा. महादरवाजातून आपण पोहोचण्यासाठी 1 तासाचा अवधी आपल्याला गडावर जाण्यासाठी लागतो. गडावर निसर्गरम्य असे परिसर असून वेगवेगळे अत्यंत चांगल्या बांधणीचे बुरुज आजही आपल्याला इथे बघायला मिळतात. गडावर असलेला हा शिरोले बुरुज एक महाराजांची जी युद्धकलाचं वैशिष्ट्य किंवा तटबांधीचं महत्व हे आपल्यासारख्या शिवभक्तांना तिथे गेल्यानंतर नक्कीच पाहायला मिळते. त्यानंतर गडावर असलेले वेगवेगळे 7 बुरुज आहेत, त्यातील दामगुडे बुरुज, त्यानंतर गडावत असलेले पाण्याचे जलसाठा जे शिवकालीन जलव्यवस्थेचं चांगलं उदाहरण आपल्याला या गडावर बघायला मिळते. गड बांधणीशिवाय तडबंदी बांधणीसाठी असो किंवा गडावरचे बांधकाम बांधणीसाठी चुन्याचा घाणा पूर्वी महाराजांच्या काळात वापरला जायचा, तो चुन्याचा घाणा आजही आपल्याला इथं चांगल्या प्रकारे बघायला मिळते. त्यानंतर पाण्याचे टाके, वेगवेगळ्या कातळात खोललेले पाण्याचे टाक्या आपल्याला त्या गडावर बघायला मिळतात. त्यानंतर पुष्करी तलाव आपल्याला इथं बघायला मिळतोय. त्याचप्रकारे पाटणी बुरुज आणि अत्यंत निसर्गरम्य अशा वातावरणात आणि अत्यंत छान असं देखणं असं या गडाचं वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे हा वाघजाईचा बुरुज अत्यंत चांगला आणि खूप सुंदर इथं आपल्याला म्हणजे तिथे गेल्यानंतर व्ह्यू किंवा एक निसर्ग किंवा सह्याद्रीचं रौद्ररूप आणि सुंदरता आपल्याला गडावरनं बघायला मिळते. त्यानंतर गडावर असलेल्या युद्ध काळामध्ये एखाद्या वेळी शत्रूला चकवा देऊन गडावरून जाण्यासाठी आपल्याला जो चौरा दरवाजा असतोय तर तो ह्या गडावरचा चौरा दरवाजा. त्यानंतर वेगवेगळे जे बुरुज आहेत त्यामध्ये सरजा बुरुज असेल, त्यानंतर पुढचा फत्ते बुरुज असेल, तो आपल्याला गडावर नेहमीच आपल्याला बघायला मिळतोय.